माझं नाव अनन्य गणपत गावडे आहे. मी आता 5वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव सेवा सदन सोसायटीज गर्ल्स हायस्कूल आहे. पर्यावरणामध्ये संतुलन राखण्यासाठी एक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो व ते परस्पराशी एका साखळीने जोडले जातात. त्या साखळीला अन्न साखळी असे म्हणतात. उदाहरण गवत, हरिण, वाघ. या अन्न साखळीत गवत हे उत्पादक आहे. सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती आपले अन्न तयार करतात. हरिण अन्नासाठी गवतावर अवलंबून असत, म्हणून ती प्राथमिक भक्षक होय. व वाघ अन्नासाठी हरिणीवर अवलंबून असतो, म्हणून वाघ हा सर्वोच्च भक्षक होय. कालानंतर वाघ मृत पावल्यानंतर सूक्ष्मजीवाचे त्याचे विघटन करतात. वाघाच्या शरीरातले पोषक तत्व परत मातीतच मिळतात व मातीमध्ये परत हिरव्या वनस्पती उगवतात व हे चक्र चालूच राहते. म्हणून निसर्गाचं संतुलन राखण्यासाठी या अन्न साखळीत प्रत्येक घटक महत्त्वाचे आहे. धन्यवाद.